महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब की जो सभा थी उसमें कुछ बातें ऐसी थी कि जिसका स्वागत करना चाहिए। ख़ास तौर से उनका जो स्टेटमेंट जिसके अंदर उन्होंने ये कहा है कि हम मुसलमानों के साथ कोई नफरत नहीं रखते हैं, कोई द्वेष नहीं रखते हैं, ये स्वागत करने महाराष्ट्र का मुख्यमंत्री किसी भी राजनीतिक पक्ष का हो, अगर ये मैसेज उनके तरफ से आता है तो ये स्वागतार्य है। और हम यही उम्मीद करते हैं कि ऐसा ही कुछ स्टेटमेंट जो है अगर भारतीय जनता पार्टी के जो सर्वे सर्वा प्रधानमंत्री बैठे हुए हैं कभी उनकी जबान से भी इस तरह का स्टेटमेंट आ जाए। दूसरी बात, उन्होंने जिस तरह से इस बात की निंदा की है कि प्रॉफेट मोहम्मद पीस बी अपॉन हिम इनके बारे में जो भारतीय जनता पार्टी के प्रवक्ता ने जिस तरह के लहजे का इस्तेमाल किया है उसकी निंदा की है उन्होंने। और उन्होंने ये कहा है कि कुछ विदेशी जो कुछ बाहर के देश है वो भारत को माफ़ी मांगने के लिए कह रहे हैं जबकि भारत को माफ़ी मांगना नहीं चाहिए, ये भारतीय जनता पार्टी का मुद्दा है, हम इस बात का पूरी तरह से समर्थन करते हैं। भारत को माफ़ी मांगने की ज़रूरत नहीं है, ये भारतीय जनता पार्टी की गंदी सोच है, उनकी घटिया ये राजनीति है कि जिसकी वजह से आज पूरे देश को शर्मसार होना पड़ रहा है, अपना सर झुकाना पड़ रहा है अंतर्राष्ट्रीय स्तर के ऊपर। तो ये जब उद्धव साहब कहते हैं हम इसका स्वागत करते हैं। लेकिन कुछ मुद्दे जो विकास के बारे में थे उन मुद्दों के बारे में भी हमारी उम्मीदें थी कि वो बहुत कुछ कहेंगे करके, लेकिन ये है कि अब उन्होंने कहा है कि हम औरंगाबाद का विकास पूरी तरह से करेंगे। और विकास में उन्होंने कहा कि हम पानी के बारे में कहेंगे, बेरोजगारी के मुद्दे के बारे में, औरंगाबाद की सड़कों को चकाचक बनाएंगे। और उसके बाद औरंगाबाद शहर का जो नामकरण का मुद्दा जो पिछले 30-35 सालों से सभी राजनीतिक पक्ष और यहाँ के स्थानीय नेताओं ने जिन्होंने नाक में दम करके रखा था यहाँ पर कुछ नहीं दिखाने के लिए, तो हर वक्त है तो संभाजी नगर का मुद्दा, तो कम अज़ कम उद्धव साहब की ये बात को समझो, दिमाग में डालो और कहीं ना कहीं ये कोशिश करो कि आने वाले कुछ सालों तक सिर्फ हम औरंगाबाद के विकास के बारे में बात करेंगे। ये नाम के बारे में मुख्यमंत्री साहब ने साफ तौर के ऊपर आपको एक इशारा दे दिया है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची जी सभा झाली त्यांचे जे त्यांनी जे चांगले मुद्दे त्याच्यामध्ये मांडले मी त्याचा स्वागत करतो। आणि सर्वप्रथम त्यांनी हे म्हटलेले आहे की इस्लाम धर्माचा आम्ही द्वेष करत नाही। आणि त्यांनी एक गोष्ट म्हटली की जे भारतीय जनता पार्टी चे प्रवक्त्यांनी प्रेक्षित मोहम्मद यांच्या बाबतीत जे खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी जे वक्तव्य केले होते त्याच्या बाबतीत आज विदेशात हे मागणी होत आहे काही देशांकडून की भारताने त्याची माफी मागावी। आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मुख्यमंत्री साहेबांनी की भारताला याची माफी मागण्याची काही आवश्यकता नाही, भारतीय जनता पार्टीने याची माफी मागावी। आणि आम्ही त्याच्या ह्या स्टेटमेंटचा ते समर्थन करत आहे। आणि दुसरा म्हणजे आजचे सभेच्या बाबतीत खूप उत्सुकता होती लोकांमध्ये की ते काय करणार आहे, काय बोलणार आहे, आणि खूप सारे अपेक्षा पण होती लोकांची की तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर काही बोलणार का आहे। पण काय आहे की शिवसेनेचा जे एक ज्या आधारावर हे पार्टी उभे राहिली होती त्याच ते मुद्देला घेऊन आपण हो हिंदुत्व आम्ही आहे, हिंदुत्व सोडलेला नाही आहे। आणि बाबरी मशिदीवर त्यांनी खूप वेळ घालवले। आता बाबरी मस्जिद पडून 30 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे की आता पुन्हा 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 जेव्हा जेव्हा तुम्ही येईल ते बाबरी मस्जिद बाबरी मस्जिद बाबरी मस्जिद, पुढे महाराष्ट्राला देशाला आपण कशा पुढे नेण्यात येईल याच्या बाबतीत बोलले असते तर नक्की आम्ही त्याचं स्वागत केलं असते। दुसरा म्हणजे एक पाण्याच्या बाबतीत जे खूप महत्त्वाचा हे एक प्रश्न होता आणि आपल्याला माहीत आहे मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते आणि त्याच्यामध्ये मी अनेक मुद्दे उपस्थित केले होते आणि त्यांना सांगितलं होतं की हे औरंगाबाद संभाजीनगर हिंदू मुस्लिम औरंगजेब हे मुद्दे सोडून तुम्ही औरंगाबादच्या बाबतीतही काही विकासात्मक दृष्टिकोनातून बोलेल ही आमची अपेक्षा आहे। आणि त्याचा सर्वप्रथम मुद्दा जे होता ते पाण्याच्या बाबतीत होता। आता आपण ने चंद्रकांत खैरे साहेब असू द्या किंवा सुभाष देसाई साहेब जे पालकमंत्री आहे किंवा मुख्यमंत्री स्वतः पाणीच्या बाबतीत जे बोललं याच्यातून एक गोष्ट स्पष्ट होती की येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये आपल्या औरंगाबादकरांना पाणी मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। कारण चंद्रकांत खैरे साहेबांनी एक टी व्ही इंटरव्ह्यूमध्ये माझ्यासोबत डिबेट करताना त्यांनी सांगितलं की हो 2 वर्ष तर आपल्याला पाईप टाकायला लागणार आहे, याचा अर्थ हे आहे
की औरंगाबाद करांना अजून 2-3 वर्ष कमीत कमी माझी माझं जे ॲनालिसिस आहे 3 वर्ष पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसरा म्हणजे की त्यांनी म्हटलं माझं जे ॲनालिसिस आहे 3 वर्ष पाण्याची वाट पाहावी लागणार आहे. दुसरा म्हणजे की त्यांनी म्हटलेलं आहे की आमचे जे पालकमंत्री आहे जे इंडस्ट्रीज मिनिस्टर पण आहे उद्योगमंत्री ते डेवॉसला गेले होते. आम्ही पण बघितलं होतं त्यांना सूटबूट घालून तिथे गेले होते ते डेवॉसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला. आणि मुख्यमंत्र्यांचं सांगणं असं होतं की 80,000 कोटी रुपयाचे आपण MOUs साईन केलेले आहे आणि आपण इथेही काही उद्योग आणणार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई साहेबांनी स्वतः सांगितलेले आहे की मी आणि आदित्य साहेब हे प्रयत्न करत आहे एक मोठा उद्योग. ते कोणता मोठा उद्योग आहे आणि कसल्या स्तरावर तुमचा प्रयत्न सुरू आहे हेही बोलले असते तर आम्हाला असं वाटतं की ते चांगलं झालं असतं. आणि दुसरी म्हणजे महापालिकाकडून जे पाण्याच्या बाबतीत जे दिरंगाई होत आहे जे डिलेज होत आहे त्याच्या बाबतीत सुभाष देसाईने म्हटलं की मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की मी डिव्हिजनल कमिशनरला सांगितलं की ते काम लवकरच नाही झालं तर ते तुरुंगात त्यांना टाका. तुम्ही फाशीवर लटका त्या ठेकेदाराला. जनतेला काही देणं घेणं नाही आहे. फक्त सरकारकडून हे अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला हे सांगा की पाणी कधीपर्यंत मिळणार आहे. याच्यामध्ये काही अर्थ नाही की तुम्ही 1680 कोटी रुपये दिले की 10,000 कोटी रुपये दिले. पैसा किती दिले हे महत्त्वाचं नाही आहे. पाणी कधी मिळणार हे सामान्य लोकांना काय देणं घेणं आहे की कोणत्या ठेकेदाराला तुम्ही दिलेले आहे आणि ठेकेदार का ते काम करत नाही आणि त्याला आत टाका हे याच्या बाबतीत कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. आमची अपेक्षा खूप होती मुख्यमंत्र्यांकडून. त्यांनी जे जे मुद्दे सांगितलेले आहे की आपण सफारी पार्क तयार करत आहे आणि आपण काय दुसरे जे डेव्हलपमेंटचे जे वर्क्स त्यांच्या बाबतीत सांगितलं. मला माहीत आहे की उद्या भारतीय जनता पार्टी उभे राहणार आहे आणि ते म्हणणार आहे की हे जे सगळे प्रकल्प आहे हे केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी फंडातून आलेले आहे. मग याचा क्रेडिट कोण घेणार आहे. दुसरी म्हणजे की त्यांनी म्हटलं की मेट्रो पाहिजे. औरंगाबादला मेट्रो पाहिजे नाही. आता सध्या औरंगाबादला एक मोठा फ्लायओव्हरची आवश्यकता होती. ते फ्लायओव्हर द्या. फक्त भारतीय जनता पार्टीने लोकांना उल्लू बनवण्यासाठी एक मागणी पुढे आणलेली आहे की आम्ही मेट्रो आणत आहे. आज औरंगाबादची अशी परिस्थिती नाही आहे की आम्हाला मेट्रो पाहिजे. तुम्ही जालना रोडवर एक फुल फ्लायओव्हर द्या. ते औरंगाबादकरांची मागणी आहे. ओव्हरऑल म्हटलं तर अपेक्षा खूप होती पण काही जास्त असं ऐकायला मिळालं नाही. आणि आमचीही अपेक्षा होती की मुख्यमंत्री साहेब काही ठोस याच्या बाबतीत बोलतील. पण त्यांचा मुख्य जो रोष होता ते भारतीय जनता पार्टीवर होता. ते राज ठाकरेंच्या सभेवर होता. आणि आम्ही सगळं जे करत आहे ते सगळं चांगलं आहे म्हणून त्यांचा एक होता. पण मी जसं सांगितलेलं आहे की जे त्यांनी प्रेक्षित महम्मदच्या बाबतीत बोललेलं आहे आणि आम्ही मुसलमानांचा द्वेष करत नाही हे मी त्याचं स्वागत करतो. संभाजीनगर नामांतराचा मुद्दा हा काही असं वाटलं होतं काहीतरी ठोस भूमिका मांडते ती मांडली नाही आणि म्हणले की जोपर्यंत विकास होणार नाही रस्ते मिळणार नाही पाणी मिळणार नाही तोपर्यंत नाव बदलणार नाही. मागच्या अनेक वर्षापासून